चिंगीच्या भातुकली सारखाच आपणही आनंदानं आपला संसार उभारतो, कष्टानं एक एक वस्तू जमवतो, पण अचानक नियती डाव सांगते आणि अवघा संसार उधळून लावते. भूकंप, पूर, चक्रीवादळ, गारपीट, वीज कोसळणे असे अनेक संकट महाराष्ट्रावर आले. त्यात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. अशा संकटामध्ये गरज असते ती आपुलकीची आणि भक्कम आधाराची, अश्रू पुसून पुन्हा आनंद फुलवण्याची. शासनानं हेच कर्तव्य पार पाडले. आपत्तीग्रस्तांना आर्थिक सहाय्य, सुरक्षित निवारा दिला. त्यांच्या आरोग्याची, मुलांच्या शिक्षणाची काळजी घेऊन त्यांच्या जीवनात आनंद फुलवला. मदतीतून नवजीवन, आनंदाचे पुनर्वसन. आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन. धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ. आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत. यामध्ये सिरॅमिक्स वॉल टाईल्स, फ्लोर टाईल्स, विट्रीफाईड टाईल्स, स्टेप्स अँड ट्रायझर टाईल्स, पार्किंग टाईल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी. आपल्याला परवडणाऱ्या अशा दरात आमच्याकडे टाईल्स उपलब्ध आहेत. यासाठी एकदा अवश्य भेट द्या. पत्ता: गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ, 405 मायक्रो टॉवर, वडजई रोड, धुळे. मोबाईल नंबर 70 57 48 38 49. उत्तर महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा. गणपती बाप्पा. नक्षत्रपुष्पे हे संपूज्य फळांचं उत्तर कर्पूर निरांजन दीपं दर्शयामी. आज गणेशोत्सवाचा पहिला दिवस आणि गणेश चतुर्थीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण देशामध्ये गणरायाची स्थापना मनोभावे प्रत्येक व्यक्ती हे आपल्या घरामध्ये आणि सार्वजनिकरित्या त्या ठिकाणी करतायत. आज खूप हा माझं, मला असं वाटतं की लहानपणापासून मला आठवतं की हा दिवस म्हणजे एक फार महत्त्वाचा आणि खूप आनंदाचा दिवस या संपूर्ण आपल्या लोकांच्या दृष्टीने असतो. आणि सर्वजण अत्यंत मनोभावाने या पूजा करतात आणि गणरायाला आपल्या घरी आणून त्या दिवस 10 दिवस गणरायाची त्या ठिकाणी मनोभावे भक्ती करताना आपल्याला दिसतात. आणि आज गणरायाची आम्ही घरी स्थापना सालाभराप्रमाणे केली आहे आणि आज गणरायाच्या चरणी एकच विनंती केली, प्रार्थना केली, मागणं मागितलं. गणराया सर्व येणाऱ्या काळामध्ये ह्या महाराष्ट्रामधलं शेतकऱ्यांच्या प्रती, ग्रामीण भागातल्या माणसाच्या प्रती चांगलं वातावरण होऊ दे आणि आमचा शेतकरी, शेतामध्ये काम करणारा मजूर हा सर्व सुखी, संपन्न आणि आनंदी होऊ दे. आणि खरं तर येणाऱ्या आता ह्या पुढच्या 2 महिन्यामध्ये खूप मोठ्या लढाईला आपल्याला सामोरं जायचं आहे. गणरायाकडे मागणी मागलेली आहे. गणराया ह्या महाराष्ट्रावरती आणलेलं हे संकट हे दूर होऊन पुन्हा एकदा धर्मनिरपेक्ष विचारांचं सरकार या महाराष्ट्रामध्ये येऊ दे अशी गणरायाच्या चरणी आम्ही सर्वांनी प्रार्थना केली आहे. सर्व महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला
आज गणपतीच्या गणेश चतुर्थीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.